जो मोटरिस्ट रूल व्हायोलेट करतो, ट्रॅफिक रूल्स व्हायोलेट करतो, त्याच्याकडनं ई चलनद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यामध्ये ऑप्शन असतं की त्यांनी ऑनलाईन पेमेंट करावं किंवा नंतर पेमेंट करावं, त्याला 15 दिवसाची मुदत असते. परंतु आणि बऱ्याचदा आपण CCTV कॅमेऱ्याद्वारे किंवा रनिंग व्हेकलवर कारवाया देखील करतो, आणि ज्यावर आपण ई चलान करतो, म्हणजे व्हायोलेशन केल्यासंदर्भात, त्या बाबतीत त्याच्या मोबाईलवर त्याला मेसेज जातो की तुमच्यावर अशी अशी कारवाई केलेली आहे. परंतु आता 2017 पासून आपण ई चलान सिस्टम मुंबई पोलीसमध्ये खास करून सुरू झालेली आहे. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनही फाईन पेंडन्सी आहे. आतापर्यंत सुमारे जवळजवळ 400 करोडच्या वरती फाईन पेंडिंग आहे. तर हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊन यामध्ये रिकव्हरी मोठ्या प्रमाणात व्हावी, चांगल्या पद्धतीने व्हावी, आणि जे ज्यांनी नियम मोडलेले आहेत त्यांना त्याची जरब बसावी आणि एक चांगलं उदाहरण व्हावं म्हणून यासाठी आम्ही काही विशेष मोहिमा राबवलेल्या आहेत. त्यामध्ये माननीय जॉईंट CP यशस्वी यादव आणि पडवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण क्लॅम्पिंग स्क्वॉड एक निर्माण केला होता. त्यामध्ये जे वाहन रूल व्हायोलेट करेल त्या तो परत रूल व्हायोलेट करताना आढळून आला तर त्याला क्लॅम्प लावायचा, आणि क्लॅम्प लावल्यानंतर 200 मोटर व्हेकल ॲक्ट 201 प्रमाणे त्याच्यावर कारवाई केल्यानंतर आपण त्याच्यावर जी जेवढी फाईन पेंडिंग आहे ती सगळी रिकव्हर करता येत होती. तर ते एक आपण स्पेशल स्क्वॉड निर्माण केलेले आहे आणि ते यावर काम करत आहे. त्याशिवाय आपण एक कॉल सेंटर सुरू केलेलं आहे. त्यामध्ये डेडिकेटेड काही लोक, आपण जेवढे मोटरिस्ट ज्यांनी व्हायोलेट केलेले त्यांना टेलिफोनिकली कॉल करून त्यांना दंड भरण्यासाठी प्रवृत्त करत आहोत आणि मोटिवेशन करत आहोत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामध्ये देखील आपण एक आतापर्यंत जवळजवळ 15 कोटी रुपये जमा करू शकलेलो आहोत. त्याशिवाय आपण आता आजपासून एक नवीन आपण उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये होम व्हिजिट्स, गृहभेटी ह्या अरेंज केलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण मुंबई शहरामध्ये 50 टीम बनवलेल्या आहेत. ज्यांनी मोटर व्हेकल रूल ब्रेक केलेले आहेत, ज्यांच्यावर फाईन पेंडिंग आहे, अशांची यादी बनवून, ज्यांच्यावर जास्त फाईन आहे त्यांची यादी बनवून ती आपण सर्व 50 टीममध्ये डिस्ट्रीब्यूट केली.